प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रसाद लाड हे दमणला गेले होते. ग्रुप फार्मा या कंपनीत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राला तुम्ही रेमडेसिवीर द्या म्हणून विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला परमिशन जर मिळाली तर आम्ही आमचा सगळा स्टॉक हा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत. त्यानुसार मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोललो. केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं की हे एक्सपोर्टर आहेत त्यामुळे यांना परमिशन आपल्याला द्यावी लागेल. त्यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्र्यांनी आम्ही यांचा टायअप करून देतो म्हणजे त्या लायसन्सवर यांना अलाउड आहे म्हणून त्यांचा रेड्डीशी त्यांनी टायअप करून दिला आणि त्यानंतर ती सगळी प्रोसेस त्यांनी सुरू केली. आज त्यांचा जो काही माल तयार होता किंवा जो म्हणजे आधी त्यांनी केला होता जो त्यांना नियमाने देता येतो त्याकरता त्यांना आपल्या FDA ची परमिशन पाहिजे होती आणि तिकडच्या FDA ची परमिशन पाहिजे होती. आम्ही ती परमिशन देखील मिळवून दिली. आमचा जो कागद आहे ती सगळी परमिशन त्यांची आम्ही त्या ठिकाणी मिळवून घेतली FDA कडून. आणि दुपारच्या वेळी मंत्र्यांचे OSD यांनी त्यांना फोन करून धमकी दिली की असं कसं तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावर आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर त्या ठिकाणी देऊन राहिलात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला रात्री 9 वाजता मेसेज आला की 10 पोलीसचे लोक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इथे आणलं आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी आलो. आम्हाला आत्ता DCP असं सांगतायत की आमच्याकडे अशी इन्फॉर्मेशन होती की काही एक्सपोर्टर्सकडे 60,000 वायल्स आहेत आणि म्हणून आम्ही चौकशीला बोलवलो. आम्ही त्यांना स्पष्टपणे विचारलं की यांच्याजवळ आहे का, यांचा माल आहे का, याची स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे का. त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे पत्र असं इश्यू झालं आहे, आम्हाला माहिती नव्हतं, FDA ने आम्हाला असं पत्र इश्यू केलं आहे, कळवलं नाही. पण एकूणच याच्यामध्ये जे काही अगदी स्पष्टपणे दिसत आहे की कशा प्रकारचं राजकारण आहे हे आम्ही त्या ठिकाणी मरमर करून जाऊन त्यांना महाराष्ट्राला द्या असं सांगतो आहे. जे काही रेमडेसिवीर येणार आहे ते महाराष्ट्रामध्ये येणार आहे. स्पेसिफिकली केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी ग्रुप फार्माला सांगितलं की तुमचं मॅक्सिमम प्रोडक्शन हे तुम्ही महाराष्ट्राला द्या आणि त्याची परमिशन आहे तुम्ही ती सगळी घ्या. आणि मी स्वतः आज तिथल्या FDAशी बोललो आणि हा माल महाराष्ट्रात आणायचा अशा वेळी त्यांना जे इथे आणून बसवलं होतं आता त्यांनी सोडलं. त्यांनी आता असं आम्हाला सांगितलं की आम्ही अरेस्ट केलंच नव्हतं, आम्ही फक्त चौकशीकरता बोलवलं होतं. पण हे सगळं लक्षात येत आहे. दुपारी त्यांना मंत्र्यांची OSD काहीतरी फोन करून सांगतात आणि त्याच्यानंतर आमचे दरेकरजी त्या OSDशी बोलले आमचा फोन रेकॉर्ड आहे आणि तो काही देणार नाही, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही आहे. पण हे जे काही चाललं हे योग्य नाही आहे. आम्ही महाराष्ट्राच्या हितात महाराष्ट्राला मदत करण्याकरता काम करतोय. लोकांना रेमडेसिवीर मिळत नाही, आम्ही दमणमधनं जाऊन रेमडेसिवीर महाराष्ट्रातल्या लोकांकरता आणायचा प्रयत्न करतोय आणि केवळ आम्ही तो प्रयत्न करतोय म्हणून अशा प्रकारे जर त्रास देण्यात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आता त्यांना त्यांनी सोडलेलं आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना अरेस्ट करणार नव्हतो वगैरे. आता आपण पोलिसांवर विश्वास ठेवूया पण जी घटना घडली ती काही योग्य नाही आणि म्हणून मी स्वतः या ठिकाणी ठरवलं की असं चालणार नाही. हे अशी दमदाटी करून जे आपल्याला रेमडेसिवीर देत आहेत आणि कायद्याने देत आहेत, सगळे नियमांचं पालन करून देत आहेत, केंद्र सरकारची परमिशन, राज्याची परमिशन घेऊन देत आहेत, त्यांना जर त्रास देण्यात येत असेल तर हे काही मान्य होणार नाही.